मी आहे पुण्यामधल्या कॅम्प मध्ये ईस्ट मेन स्ट्रीट वर मार्जोरिन या रेस्टॉरंटच्या इथे आणि आता मी जाते वरती कारण मला खायचे आहेत त्यांचे फेमस चटणी सँडविचेस. तुम्ही जर इकडून बघितलं तर एक हे बघा की इथे केशरी रंगाचा बोर्ड दिसतोय तर तो आहे बुधानी अँड सन्सचा आणि त्या बुधानी आणि सन्समधनं ब्रेकफास्ट पण कॅम्पमध्ये आल्यावर घेतले जातात. म्हणजे इथे सँडविच खायचं मग बुधानीकडे वेफर्स घ्यायचे मग जी कयानी बेकरी आहे तिथे मावा केक घ्यायचा किंवा तिथे सुसबरी बिस्किट घ्यायची आणि मगच पुण्याचा रस्ता धरायचा. इकडे तुम्ही बघितलं तर बॉम्बे स्टोअर आहे समोर आणि इकडे हेरिटेज हँडीक्राफ्ट एम्पोरियम पण आहे. तर या स्ट्रीटवर आलं की वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात. कधी पुण्यात तुम्ही आलात तर मग मेन स्ट्रीटला जर आलात तर नक्कीच इथे बॉम्बे स्टोअरला पण जायची गरज आहे. तिथे बघा इथे दिसतं आहे जिथे ते कुशन्स वगैरे दिसत आहेत ना गाडीच्या पलीकडे ते आणि हेरिटेज हँडीक्राफ्ट एम्पोरियम आणि मग बुधानी. अरे बुधानी ब्रदर्सचे दोन तीन दुकानं आहेत इथे. सो इथपर्यंत त्यांच्या वेफर्सचा वास येतोच आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं तर असंख्य प्रकारच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. सध्या मी गोड खात नाही आहे त्यामुळे मी केक घेऊ शकत नाही पण यांच्याकडे पण असे वेगवेगळे केक्स ठेवलेले आहेत. मग इथे चॉकलेट फज, व्हेज सँडविचेस, चीज सँडविचेस, बर्गर्स, व्हेज बर्गर्स असं काय खूप व्हरायटी इथे ठेवलेली आहे. आणि इथे आलं आणि हे असे तिरंगी केक वगैरे असं जर नाही खाल्लं तर काही मजाच नाही. त्यामुळे इथे येऊन आम्ही खात असतोच वेगवेगळं काय काय. आणि पुण्यातल्या जुन्या माणसाला हे मार्जोरिन माहीत नाही हे शक्य असतं. तो इथे विकायला काय काय गोष्टी ठेवल्यात बघा. हे पण असं छान पॅक करून ठेवलेलं आहे आणि तसं ना सँडविचेस का माहीत नाही पण इथली चव खूप छान वाटते खायला आणि खूप काय काय पदार्थ पण आहेत. खूप चालतं आणि मी किती वर्ष इथे खाती आहे मस्त वाटतं. इथे आलं की एकदा इथे भोजनाला शिवून आल्यासारखं वाटतं. तिथे जे विंडोज आहेत तर त्या इथल्या विंडोज ह्या जुन्या काळच्या आहेत आणि इथलं सगळं आर्किटेक्चर तसंच आहे आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बसायची सोय केलेली आहे. त्या खिडकीच्या आत पण तिकडे पण एक रूम आहे आणि तिकडे पण लोकं बसली आहेत. आणि हे असं व्हरांडा टाईप आहे जिथे एक पॉन्ड आहे, फिश पॉन्ड आहे आणि त्याच्या बाजूला मी आणि योगेश बसलो. आमचं एक काम हे बघा इथून ही अशी विंडो आहे आणि हा जिना खाली घेऊन जातो. ॲक्च्युली इथे आलं ना तर चटणी सँडविचच खायचं. सो इफ यू आस्क मी मला व्हेज सँडविचपेक्षा इथलं चटणी सँडविचच आवडतं. आणि इथे एक व्हेज पिझ्झा पण मिळाला आहे 50 रुपयाला आहे बहुतेक. रेट किती आहे मिनी पिझ्झाचा? येस 50 रुपये. आणि इथे ॲपल ज्यूस वगैरे असे वेगवेगळे ज्यूसेस मिळतात जे तुम्ही पिऊ शकता. सो दिस इज अ मिनी वर्किंग लंच ज्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊ शकता. पोट भरतं, खूप खिशाला चाट पडत नाही आणि चव पण छान आहे. सो व्हेज सँडविचपेक्षाही टेस्टी आहे इथलं चटणी सँडविच. हे बघा ॲक्च्युली चटणी सँडविच व्हेज सँडविचमध्ये पण चटणी आहेच आहे. आणि गंमत तुम्हाला सांगते की इथे येऊन खाण्यामध्ये ना चवीपेक्षा जास्त या माहोल आणि या जुन्या आठवणी याचं जास्त महत्त्व आहे. पण एनीवेज हे पण चविष्ट आहे. मी आधी चुकून व्हेज सँडविच घेतली होती म्हणून आता खास चटणी सँडविचेस घेते आहे. आणि हा आहे 50 रुपयातला व्हेज पिझ्झा. पण ना इथला आय थिंक स्विस रोल पण छान मिळतो. कुठलेही छोटे छोटे केक्स घेऊन खाल्ले तरी मस्त असतात. तुम्ही एकदा इथे आलात तर तुम्हाला कळेल की काय काय मिळतं. आईस्क्रीम्स पण आहेत इथे. लोकेश मला कुठला तरी ज्यूस चालेल, कुठला आहे तो बघ. मी घेतला आहे हा कॉफी शेक. हा केवढ्याला आहे रे? 90 ला आहे. ओके. आणि योगेशनी घेतला आहे एक बर्गर. जे वरती खायला म्हणजे विकायला होतं तेच खाली पण मिळतं. म्हणजे खाली नुसतं शॉप पण आहे त्यांचं.